शिव सकाळ मित्रांनो, मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नावावरून तर कळलंच असेल आपण कलावंतींना भेट देणार आहोत. कलावंतीन सगळ्यांना म्हणतात की अलग सुळका आहे किंवा अलग गड आहे. तो अलग गड नसून प्रबळगडपासून वेगळा झालेला सुळका आहे. तर त्यामुळे आपण प्रबळगडचा व्हिडिओ अगोदरच बघितलेला आहे, तुम्ही बघितला असेल माझ्या चॅनेलवर. तर आज आपण कलावंतीन आणि थोड्या बहुत प्रमाणात प्रबळगडलासुद्धा भेट देणार आहोत. तर पहिलं कलावंतीन किंवा प्रबळगड येण्यासाठी तुम्हाला ठाकूरवाडीला यावं लागेल. ठाकूरवाडी हे बेसगाव आहे जे कलावंतीन किंवा प्रबळगड ट्रेक सुरू करण्यासाठी. सुरुवात तुमची पनवेलवरून आलात तर एस टी भरपूर आहेत, पण सध्या बसचा संप असल्यामुळे एस टी भेटणार नाही. तर बाहेर भरपूर रिक्षा आहेत ज्या तुम्हाला 3 ते 4 जणांना 200 रुपयात किंवा 250 रुपयात इथे सोडतील. आता आपली ही भटकंती सुरू करण्या अगोदर ही भटकंती 2 टप्प्यात करू शकतो. एक ते दीड तासात आपण प्रबळमाशीला पोचू आणि पुढच्या 1 तासात आपण कलावंतींच्या इथे पोचू. पण आजचा जो हा ट्रेक आहे, आपण आज रात्री इथे वस्ती करणार आहोत, त्यामुळे कॅम्पिंगची पण एक वेगळीच मजा असेल. तर चला मित्रांनो, आज हा भन्ना ट्रेक अनुभवूया. बेस गावापासून कलावंतीन आणि प्रबळगडसाठी जागोजागी व्यवस्थित मार्किंग केल्यामुळे मार्ग सहज सापडतो. कलावंतीन आणि प्रबळगडला भेट देणाऱ्या प्रत्येकाचे आवडीचे ठिकाण फोटोग्राफीसाठी. प्रबळमाची येणे अगोदर काही अवशेष दिसतात. त्या प्रथम बघा, वीर मारुती रायाची प्रतिमा ही मूर्ती आणि गणपतीची गणेशाची ही मूर्ती, दगडात कोरलेली मूर्ती आहे आणि ह्याच्या पायाखाली सुद्धा राक्षसन दिसतोय. दुसरी गोष्ट जर ह्या बघाल ना, या दगडात केलेल्या पायऱ्या त्या. आणि इथून ठीक 10 मिनिटात आपण प्रबळ माचीवर पोहोचू. आता आपण प्रबळमाचीवर आपण निलेशच्या घरी आलो आहे, जी कॅम्प साईट आहे. आणि आता तुम्हाला कॅमेऱ्यात तर दिसणार नाही जशी कॅम्प साईट आहे, पण सकाळी मी त्याचा व्ह्यू दाखवतो. जबरदस्त सेटअप केलेला आहे, टेंट सगळे लागलेले आहेत, सकाळी तर दाखवीनच. त्याचबरोबर निलेशनी जी व्यवस्था केलेली आहे मला सुद्धा आवडली आहे. आता निलेश भाऊ, काय केलेलं आहे तुम्ही आता जेवणासाठी? काय असेल सध्या आज जेवणामध्ये व्हेजचा ऑप्शन आहे आपल्याकडे. व्हेज बनवलं आहे, नॉनव्हेज पण आहे. नॉनव्हेज चिकन आहे, भाकरी होत आहेत, चपाती होत आहेत, आपला भात तयार आहे आणि एक वरण पिठलं आणि पापड लोणचं असा बेत आहे. निलेश पण मला खूप आवडली आहे तुमची साईड, म्हणजे मी पण एक्सपेक्ट केलेलं नव्हतं की एवढं व्यवस्थित जागा तुम्ही केलेली आहे सेटअप. सकाळी तर जबरदस्त वाटेल माझ्याप्रमाणे उजेड झाल्यावर. आता चुलीकडचं जेवण बघूया. नॉनव्हेज घ्या ना, पुढे घ्या सर, पुढे घ्या पुढे. थंडी आहे आणि थंडीमध्ये एकदम मस्त पैकी गरम असं जेवण आणि चिकन मटन चिकन आहे. रस्सा बघूया. भारी रे, मस्त अशी थंडी आहे आणि असं गरम गरम जेवण पाहिजे चुलीवरचं. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? आपण आज सकाळी आंघोळ आणि चाय नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण पूर्ण जो रात्री आपण जो कॅम्पिंगचा अनुभव घेतला, फायर आपण शेकोटी घेतली किंवा टेंटचा अनुभव घेतला, ही साईड कॅम्पिंग साईड निलेश दादा चालवतात, निलेश भुजावे. आणि ज्या प्रकारे म्हणजे मी असं नेहमी का सांगतो की स्थानिक लोकांना कुठेतरी रोजगार वाढला पाहिजे, पण निलेश भाऊंची जी व्यवस्था बघितली ना, जबरदस्त. म्हणजे एक मी स्वतः रेकमेंड करतो, तुम्ही प्रत्येकाने या. ही जागा बघा, आजूबाजूची पूर्ण कॅम्प साईडची जागा व्यवस्थित सगळे टेंट लागलेले आहेत. पुढे त्या साईडला त्यांनी राहण्या खाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, स्वच्छता मेंटेन केलेली आहे. आणि सगळ्यात मोठा उद्देश की जिथे एका तुम्ही कॅम्प साईडला व्हिजिट करता ते तिथे टॉयलेट महत्त्वाची गोष्ट असते. तर 3-3 टॉयलेट आहे, बरोबर ना निलेश भाऊ? त्यामुळे मी स्वतः रेकमेंडेड करेन, तुम्ही या. भाऊंचा नंबर मी इथे दिलेला आहे, निलेश भाऊंचा, त्यांना कॉन्टॅक्ट करा.
आता आपण प्रबळ माशीवर आहोत. रात्री जेव्हा आलेलो ना तेव्हा खूप अंधार होता, त्यामुळे व्यवस्थित पाहू नाही शकलेलो. जर तुमच्याकडे टेंट असेल ना तर तुम्ही स्वतः लावून इथे कॅम्पिंग करू शकता, नाहीतर निलेश भाऊ आहेत जी, निलेश भाऊंची कॅम्पिंग ह्या दिशेनेच आहे आणि ठीक प्रबळ माशीवरून 5 मिनिटांवर कॅम्पिंग आहे त्यांची. आपल्याला असं जायचं ह्या दिशेने. जसं जसं आपण प्रबळ माशीवरून थोडं 5 मिनिटं किंवा 10 मिनिटाच्या अंतरावर जसं येतो, गावात शिरतो, तर असा बोर्ड दिसेल तुम्हाला प्रबळगड ह्या दिशेला. नाव मिटलं आहे, व्यवस्थित नाही दिसत आहे. आणि कलावंतीन ह्या दिशेला पूर्ण व्यवस्थित मार्ग आहे. मित्रांनो, आता आपण अशा पॅचवर आलो आहोत, ठीक म्हणजे प्रबळ माशीवरून आपण जास्तीत जास्त अर्धा किंवा पाऊण तास वरती चढल्यावर इथून तुम्हाला दिसेल कलावंतींच्या पायऱ्या सुरू होत आहेत. आणि ठीक माझ्या उजव्या हाताला म्हणजे जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा प्रबळगडला जाण्यासाठी सुद्धा रस्ता इथून आहे. आणि इथेच एक गुफा आहे, पण एक लक्षात ठेवायचं, गुफेत जाताना गेल्या वेळी इथे 2 अजगर होते असं स्थानिक सांगतात, त्यामुळे ती गुफा अशी असल्यामुळे असू शकतात अजगर किंवा साप. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही याल बॅटरी किंवा जास्ती असं 2-3 जण पण व्यवस्थित जावा. इथपर्यंत काय गो भाई, पुढे सांग. गुफा इथे संपलेली आहे, पकड दे घेऊन जा. साधारण 2300 फूट उंच असा आकाशात गेलेला सुळका महाराष्ट्रात हरिहरगड प्रमाणेच कलावंतीन दुर्ग सुद्धा त्याच्या विशिष्ट आकार आणि सुंदर अशा पायऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
आता आपण कलावंती दुर्गाच्या माथ्याच्या वरती इथं पोहोचलेलो आहे. इथे 2 मिनिटात माथा लागेल. त्याच्या अगोदर जरा इकडे बघा, हा जो आपल्याला समोर दिसतोय हा प्रबळगड आहे. प्रबळगडला जाण्याचा रस्ता इथूनच आहे. जेव्हा खाली उतरून मी जाताना दाखवीन त्या बाजूने रस्ता आहे. आता सध्या इथे आलेलो दुकानात आहे आणि इथे अवघड जाग अवघड टप्प्यात थोडं टाक आहे, पण थोडं जीव घेणे थोडं सांभाळून येणं. आम्ही आलो आहे ह्या बाजूने. ते एकदम मार्गच नाही एकदम, आणि खाली माती ठिसूळ आहे. खाली एक टाकं दिसते आणि मी आता जिथे बसलो आहे ते टाकं जाऊया ना. आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. इथून साधारण आला आहे काय एक छोटासा पॅच आहे जो फक्त रशी लावलेली आहे. पूर्वी रशी नसायची, आता स्थानिकांनी रशी लावली आहे जेणेकरून तो पॅच डिफिकल्टी न जावो. आणि इथून आपण निलेशची कॅम्पसाईट पण बघू शकतो. ही कॅम्पसाईट आहे तिथून आलेलो. आता बघाल तर हा प्रबळगड आणि हा आडवा पट्टा हा माथेरानचा पट्टा, त्यानंतर पेप दिसतोय आपल्याला, नंतर ठीक थोडाफार तिथे चंदेरी, चंदेरीच्या बाजूला म्हसमाळ आहे. कलावंती सुळक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग पनवेल यांनी गेल्याच वर्षी बसवले आहे. राजे प्रतिष्ठान मधील प्रत्येक दुर्गसेवकाला मानाचा मुजरा. कलावंतींच्या विशिष्ट पायऱ्या आपण तर बघितल्या आणि वरतीन आता आपण खाली उतरलो आहे. फक्त एक सांगू इच्छितो की हा जो कलावंतीन हा सुळका आहे खतरनाक बिलकुल नाही आहे, पण एक आहे की गोप्रो असल्यामुळे वाईड अँकलमुळे
ती जी दरी आहे ती अजून खोल दिसते, त्यामुळे घाबरायची गरज नाही, पण थोडी काळजी घेणं गरजेची आहे चढताना किंवा उतरताना, सांभाळून उतरायचे. बाकी ते लहान मुलं सुद्धा येतात वरपर्यंत, तर चला आता उतरण्याचा आपण प्रवास करूया. आता आपण जसं कलावंतीन उतरलो ना, असा खाली जायला मार्ग आहे. कलावंतीन इथून उतरलो, लगेच उतरल्या म्हणजे शिड्यांच्या इथे खाली जायला मार्ग आहे. तिथेनं जाता हा एक फाटा फुटला आहे. या दिवाळीच्या दिशेनेच आपल्याला सरळ जायचंय प्रबळगडसाठी. हा पूर्ण दगड पडलेला आहे आणि इथूनच हा मार्ग तयार झाला आहे. आत्ताच तुम्ही जिथे दाखवलेलं आहे ह्या कडेकडेने, डोंगराच्या कडेकडेने आलो आहे आणि इथे पोहोचलोय. जरा तुम्ही जर खाली बघाल, जर तुम्हाला डायरेक्ट प्रबळगडला यायचं असेल, जो मी बोर्ड दाखवलेला ना तिथून प्रबळगडला यायचा हा मार्ग आहे इथून, जो इथे फुटतो आणि इथून साधारण पाऊण तासात आपण परत प्रबळगडच्या माथ्यावर पोहोचू. प्रबळगडाचं हे मुख्य प्रवेशद्वार लागलंय. सध्या इथे थोडेफार अवशेष दिसत आहेत दोन्ही बाजूला, पण मुख्य प्रवेशद्वार पूर्ण उद्ध्वस्त झालंय. बाजूला तटबंदी, ह्या दिशेला काही तटबंदी दिसते आणि थोडा इथे गेलात ना तर एक वास्तू आहे. ज्याप्रमाणे चोर दरवाजा कसा असतो त्याप्रमाणे एक छोटीशी वास्तू आहे, पण ती पण पूर्ण मातीमध्ये घडलेली आहे आणि त्यापुढे वरती एक पाण्याचं टाकं. तर आपण प्रबळगडला पोहोचलोय आणि प्रबळगडला ह्या पॉईंटला पोहोचलोय. तिथे बोर्डवर आता सगळं मिटलेलं आहे कलावंतीन दुर्ग करून. हा एक बुरुज जो आहे ना तो ह्या दिशेला आहे, जो आपण कलावंतीन इथून पाहू शकतो असा एक स्पॉट आहे. आपण इथे जाणार आहोत आणि बाकी जे आपण गडकिल्ल्यांचे अवशेष आहे तुम्हाला ह्या ह्या ठिकाणी ह्या दिशेला गेल्यावर भेटतील. म्हणजे काही वास्तूंचे अवशेष आहेत, मंदिरं आहेत, काळा बुरुज बघण्यासारखं आहे तो ह्या दिशेला. आता आपण इथे जाणार आहोत. आत्ता आपण प्रबळगडच्या जिथून कलावंतीन दिसतो ना तो हा पॉईंट आहे, फेमस पॉईंट. म्हणजे बहुतेक ट्रेकर कलावंतीनला जेव्हा भेट देतात ना तेव्हा प्रबळगड म्हणून फक्त ह्या पॉईंटला भेट देतात. पण प्रबळगड एवढा विशाल आहे की तुम्हाला 5-10 मिनिटात होणं शक्यच नाही. साधारण अर्धा दिवस ते एक दिवस कमीत कमी तुम्हाला काही पॉईंट बघायला लागतील.
आणि त्याचा इतिहास बौद्ध काळापासून, नंतर तुम्हाला बहुमनी इतिहास लागेल, नंतर शहाजीराजांचा इतिहास आहे, तसेच मराठ्यांचा अभिमानशाली इतिहास ह्या गडाला आहे. तो प्रबळगडचा एक सेपरेट व्हिडिओ मी अगोदरच बनवला आहे, तो इथे देतो. जर तुम्हाला ह्या गडाचा इतिहास प्रबळगडचा आणि अवशेष जर बघायचे असतील, खास करून काळाबुरुज जो कुठल्याच व्हिडिओत तुम्हाला कोणाच्या बघायला नाही भेटणार किंवा कमी लोक भेट देतात, तो या बुरुजाला पण मी भेट दिली आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर इथे प्रबळगडचा व्हिडिओ दिला आहे, तो नक्की बघा. आशा करतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक याच्यावर शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचू. लवकरच भेटू मग दुसऱ्या गडकिल्ल्यावर किंवा पर्यटनस्थळी. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.